आणि आता बातमी आहे सोलापूरची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी अजित पवार यांची उपस्थिती होती. 11 मतदारसंघांकरिता 62 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. राखीव असलेल्या मोहोळ मतदारसंघासाठी सर्वाधिक 20 जण इच्छुक असल्याची यावेळी माहिती समोर आली आहे. तर इच्छुक उमेदवारांसाठी बार्शीतील विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी दांडी मारली. यामुळे दोन्ही नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला बळ मिळाले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.